देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी आता दाखल झालेले आहेत. नवनाथ बन आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. नवनाथ, काय हालचाली सुरू झालेल्या आहेत, कोण कोण पोहोचलेलं आहे बैठकीसाठी? बैठकीसाठी भाजपचे सर्व आमदार पोहोचलेले आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तास प्रेसिडेंट येथे पोहोचलेले आहेत. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि याशिवाय गिरीश महाजन, भाजपचे जे महत्वपूर्ण नेते आहेत ते देखील पोहोचलेले आहेत. अगदी काही क्षणामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सगळे बंडखोर आमदार हॉटेल तास प्रेसिडेंट मध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी संयुक्त बैठक होईल. वृषाली, ही पहिलीच बैठक असेल ज्या बैठकीमध्ये बंडखोर शिवसेना आणि भाजपचे आमदार एकत्रित उपस्थित असतील, त्यामुळे सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. हॉटेलच्या परिसरात देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. हॉटेलमध्ये फक्त आमदारांना प्रवेश दिलाय, त्यांच्या पीए किंवा सुरक्षा रक्षकांना देखील बाहेर ठेवण्यात आलंय. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार पहिल्यांदाच मुंबईत येतात त्याच पार्श्वभूमीवर ही काळजी घेतली. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि शिंदे आणि फडणवीस सरकारची ही पहिली परीक्षा असेल. या परीक्षेमध्ये होणार आहे हा ताफा संपूर्णपणे पुढे त्रास प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेने जाणार आहे. महत्वाची बाब आहे की या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये हा ताफा आज 39 दिवसांनंतर हे सर्व जे आमदार आहेत बंडखोर आमदार ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत. पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी आता जो गाड्या ज्या आहेत त्या गाड्या आता पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत आणि या ताफ्यांच्या पुढं कुठल्याही प्रकारचं आंदोलन असेल किंवा कुठलेही शिवसैनिक येऊ नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अशा ठिकाणी ठिकठिकाणी हे सर्व जे पोलीस आहेत ते सगळे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची देखील या ठिकाणी मदत घेण्यात आलेली आहेत. आज जवळपास 11 दिवसांनंतर हे बंडखोर आमदार मुंबईत दाखल होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहिलं असेल एअरपोर्टवर मोठा जल्लोष करण्यात आला होता आणि आता हे सर्व आमदार जे आहेत ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. काही वेळामध्ये ते जे ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे त्या बैठकीला पोहोचणार आहेत, त्या ठिकाणी चर्चा देखील होणार आहेत. अगदी काही क्षणांमध्ये हा सर्व ताफा जो आहे तो हजी अली परिसरामध्ये येईल. हजी अली परिसरामधली एक बाजूची जी जाणारी ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेने जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मागच्या 11 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांमध्ये या बंडखोर आमदारांबद्दल नाराजी होती आणि त्यामुळेच कुठेतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती. यासाठीच ही सर्व व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. स्वतः राज्य मुंबईचे जे कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलीस आयुक्त आहेत विश्वास नांगरे पाटील ते ह्या संपूर्ण परिस्थितीवर देखरेख करून आहेत. संपूर्ण परिसराची त्यांना पाहणी केलेली आहे आणि आता अगदी काही क्षणांमध्ये हा जो ताफा आहे तो ताफा या ठिकाणी पोहोचणार असल्याची आपल्याला माहिती मिळते. नुकताच या सर्व ताफ्यानं हजी अली परिसर ओलंडलेला आहे. सिलिंग परिसरातून आता ह्या सगळा हजी अली परिसरामध्ये ताफा येणार आहे. मागच्या काही दिवसातल्या ह्या घडामोडी पाहता कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व आमदारांबद्दल नाराजी व्यक्त होणार होती, आंदोलन होण्याची शक्यता होती. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सर्व शिवसैनिकांना आवाहन केलं होतं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नका, आंदोलन करू नका. आणि आपण पाहू शकता पोलिसांच्या आता एक गाडी या ठिकाणी पोहोचत आहेत पोलिसांकडून. या सर्व ज्या गाड्या आहेत त्या हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलिसांचा हा ताफा या ठिकाणी पोहोचतोय. जवळपास 5 गाड्यांमध्ये हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येत आहेत. एक DCP जे आहेत मुंबईचे ते स्वतः या सर्व ताफ्याच्या सुरुवातीला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे कुठलीही गाडी या रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आपल्याला समोर दिसत आहेत. अगदी काही क्षणांमध्ये वरळी पास करून हा ताफा जो आहे तो हजी अली परिसरात येईल आणि हजी अली परिसरातून पुढं हा पेडर रोड मार्गे मुंबईच्या दिशेने साऊथ मुंबईच्या दिशेने जाणार आहे. साऊथ मुंबईमध्ये प्रामुख्याने ताज प्रेसिडेंट हॉटेल आहे, त्या ठिकाणी भाजपची बैठक होणार आहेत. अनेक भाजपचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. केवळ बंडखोर जे आमदार आहेत ते मुंबईमध्ये पोहोचणं बाकी होतं आणि आता तेही गोव्याहून अगदी काही क्षणांपूर्वीच मुंबईमध्ये उतरलेले आहेत आणि हा सर्व जो ताफा हे सर्व जे आमदार आहेत ते ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. 39 आमदार आहेत राज्यभरातले, हे सर्व आमदार आहेत. मुंबईमध्ये ज्यावेळेस ते उतरले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्यामुळे एक आनंद पाहायला मिळत होता आणि 11 दिवसानंतर आज आपण मुंबईत पोहोचतोय त्यामुळे एक उत्साह देखील पाहायला मिळत होता. आता या पुढच्या 2 दिवसांमधल्या घडामोडी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. खास करून उद्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल, सोमवारी त्यानंतर हे जे सर्व संख्याबळ जे आहे ते त्यांना प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी हे सर्व आमदार आता मुंबईत येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या रस्त्या